दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी राजस्थानच्या डोंगरपूर इथं ताब्यात घेतली. या कारची तपासणी केली असता ते जणू चक्रावूनच गेले. या कारमध्ये नोटांचं अक्षरशः गबाड सापडलं. डोंगरपूर जिल्ह्यातील बिछवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी नॅशनल हायवे रस्ता क्रमांक 8 ही कार अडवली. कार अडवल्यानंतर अधिक चौकशी करून याची तपासणी केली असता ते अक्षरशः गोंधळून गेले. कार मध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये आढळून आले. ही सर्व रक्कम पोलिसांनी जप्त केली असून दोघा जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींची या संदर्भात कसून चौकशी सुरू असून हा पैसा हवाला मार्गे आला असावा असा अंदाज डीएसपी मनोज सवारिया यांनी व्यक्त केला. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली रक्कम पाहून पोलीस देखील गोंधळात पडले. हातानं एवढी मोठी रक्कम मोजणं शक्य नव्हतं. पोलीस ठाण्यात देखील या संदर्भातील मशीन नव्हती. शेवटी बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून नोटा मोजायला सुरुवात केली. संध्याकाळ झाली तरी नोटा मोजणं सुरूच होतं. पोलिसांची अधिकाऱ्यांची अक्षरशः नोटा मोजता मोजता दमछाक झाली. सुमारे 4.5 कोटी रुपयांची रक्कम नेमकी आली कुठून याबाबत आता पोलीस अधिक तपास करतायत. DL8CAX 3573 या क्रमांकाच्या गाडीत इतका मोठा घबाड सापडल्यानं पोलीस चक्रावून गेलेत. त्यांचा प्राथमिक अंदाज हा हवाला मार्गेच हा पैसा आला असावा असा असून याबाबत यात कोणकोण सहभागी आहेत अथवा नेमका हा प्रकार काय आहे या संदर्भात आता अधिक तपासणी सुरू आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.